आज मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळली आहे, त्यामुळे राणा दाम्पत्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे। ही याचिका फेटाळताना न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणू अशी राणा दाम्पत्यांची घोषणाच अन्य व्यक्तींच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करत आहे असं मोठं आणि महत्त्वाचं मत न्यायालयाने नोंदवत राणा दाम्पत्याला जोरदार चपराक दिली आहे। नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हाच FIR रद्द करण्याच्या विनंती रीट याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे। राणा दाम्पत्याच्या वागण्याने समाजात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती, या पोलिसांच्या म्हणण्यावर तथ्य असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे।